नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, केंद्र सरकारने शेती, शेतकरी, शेतीमालाचा व्यापार आणि वाणिज्य या सगळ्या क्षेत्राला त्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी 3 अध्यादेश कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये चर्चेत आणलेले होते। आता या तीनही अध्यादेशांचं कायद्यात रूपांतरित करण्याची प्रक्रिया दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। या सगळ्या अध्यादेशामुळे आणि त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याची पहाटी त्याच्या हातातल्या बेड्या तुटून पडतील आणि त्याचं जीवन सुखी आणि संपन्न होईल। मोदी साहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या जीवनात अच्छे दिन येतील अशा प्रकारचा दावा सरकार, वेगवेगळ्या काही समर्थक शेतकरी संघटना आणि भाजपच्या समर्थकांकडून होतो आहे। दुसऱ्या बाजूला उत्तर भारतामध्ये या तीनही अध्यादेशांच्या विरोधामध्ये रणकंदन वाजलेलं आहे। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जी 208 संघटनांचा मंच आहे, ज्याच्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा सुद्धा सामील आहे, महाराष्ट्रातील सुद्धा अनेक संघटना सामील आहे आणि उत्तर भारतामध्ये प्रभावी असणारी टिकेत यांची किसान युनियन ही सुद्धा जोरदारपणाने उत्तर भारतामध्ये काम करते। या दोन्ही मंचच्या वतीने या अध्यादेशांचा प्रचंड विरोध होतोय आणि या अध्यादेशांचं कायद्यात रूपांतर करू नका, उलट हे अध्यादेश रद्द करा अशा प्रकारचं आंदोलन आता तीव्र ताकदीनं उत्तर भारतामध्ये सुरू झालेलं आहे। हे सबंध आंदोलन आता 25 सप्टेंबर रोजी सबंध भारतभर पसरण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आणि किसान सभा आणि बाकी संघटनांच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी ह्या अध्यादेशांच्या विरोधामध्ये देशव्यापी प्रचंड मोठा एल्गार हा शेतकऱ्यांच्या वतीनं पुकारण्यात आलेला आहे। एकीकडे या कायद्याचं प्रचंड गोडवे गायले जात आहेत आणि समर्थन केलं जात आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संघटना, किसान सभा आणि मंच या कायद्याचा प्रचंड विरोध करत आहेत। मॅक्स महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये नक्की हे कायदे काय आहेत, याचा शेतकऱ्यांवर नक्की काय परिणाम होणार आहे, त्याचे गोडवे काय गायले जात आहेत आणि त्याचा काय नक्की धोका शेतकऱ्यांना वाटतोय याच्याबद्दल अत्यंत थोडक्यामध्ये माहिती आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत। 3 जे कायदे आहेत त्यामध्ये एक आहे आवश्यक वस्तू कायदा, याच्यामधून 5 जीवनावश्यक वस्तू या वगळण्यात आलेल्या आहेत, त्या संदर्भातली अमेंडमेंट अशा प्रकारचा तो सुधार आहे। दुसरा आहे शेतकरी माल व्यापार व वाणिज्य अध्यादेश, ज्याच्यामध्ये शेतीमाल हा बाजार समितीच्या बाहेर विकण्यासाठी खुली करणं, ज्याला आपण पॉप्युलर भाषेमध्ये नियमन मुक्ती म्हणतो, अशा प्रकारचा एक अध्यादेश किंवा कायदा होतोय। आणि तिसरा जो आहे तो किंमत हमी कायदा, म्हणजे शेतकरी आणि कॉर्पोरेट कंपन्या किंवा व्यापारी आणि प्रक्रियादार यांच्यामध्ये करार शेती करणं आणि त्यातून जो शेतीमाल तुम्ही आत्ता लावलाय, पेरलाय, तो तयार झाल्यानंतर त्याची किती किंमत असेल याच्याबद्दलचा करार, शेतीमालाच्या कच्च्या मालाबद्दलचा करार आणि पक्क्या मालाबद्दलचा करार अशा प्रकारचा करार करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा कायदा, असे 3 कायदे येऊ घातलेले आहेत। वरवर पाहता हे सगळेच कायदे शेतकऱ्यांसाठी खूप चांगले आहेत असा युक्तिवाद केला जातोय आणि लोकांना ते पटवून देण्याचा प्रयत्न होतोय। मात्र या क्षेत्रामध्ये काम केलेले, स्वतःचं आयुष्य पणाला लावलेले आणि अभ्यास असलेली लोकं मात्र ह्या तीनही अध्यादेशांकडे प्रचंड संशयानं पाहतायत, किंबहुना फार गांभीर्यानं त्याला विरोध करतायत आणि हे कायदे हे दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात हे वेगवेगळे आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद अत्यंत गंभीरपणानं करतायत। मित्रांनो, आपण या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत आणि का शेतकरी त्याला विरोध करतायत किंवा विचारवंतांमध्ये अस्वस्थता आहे तर त्याबद्दल अत्यंत थोडक्यामध्ये माहिती आपण पाहणार आहोत। एक आहे नियमन मुक्तीचा कायदा। खर तर नियमन मुक्तीचं स्वागत शेतकरी संघटना आपण सगळेजण करतो, कारण बाजार समित्यांमध्ये, बाजार समितीच्या जोखडांमध्ये शेतकऱ्यांना अडकून ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांचं शोषण केलं तर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होतो आणि म्हणून बाजार समितीच्या जोखडातून बाजूला काढत शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा शेतीमाल विकता यावा अशा प्रकारचा विचार हा शेतकऱ्यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे। खरं तर अशा प्रकारे बाजार समितीचं एकीकडे संरक्षण, हमी भावाचं संरक्षण आणि बाजार समितीची अत्यंत मजबूत अशी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना जर वाटलं तर या पलीकडे जात बाहेर सुद्धा व्यापार करण्याची सवलत, असं सगळं सुंदर असेल
तर त्याचं नक्कीच आपण सगळेच जण स्वागत करू आणि बाजार समित्या मजबूत करत, बाजार समित्यांच्या अंतर्गत दिलं जाणारं संरक्षण शाबूत ठेवत, जर अशा प्रकारे बाहेर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार असेल आणि त्यांच्या हातातल्या बेड्या तोडल्या जाणार असतील तर नक्कीच त्याचं स्वागत आपण सगळेच जण करूया. परंतु आता जे बदल होत आहेत ते त्यासाठीचे बदल नाही आहेत. मुळात यासाठी बाजार समित्या का स्थापन झाल्या याच्याकडे आपल्याला क्षणभरासाठी जावं लागेल. बाजार समित्यांची यंत्रणा ज्यावेळी नव्हती त्यावेळी व्यापाऱ्यांची नोंद होत नव्हती, व्यापाऱ्यांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं आणि त्यामुळे कुणीही माल शेतकऱ्यांचा खरेदी करायचं, कोणत्याही बाजारातून, शेतातून, बांधातून हे व्यापारी यायचे, माल खरेदी करायचे आणि एकदा ते माल घेऊन गेले की त्यानंतर त्याचे पैसे शेतकऱ्यांना देतीलच याची कोणतीही हमी नसायची. ह्या शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असताना त्याचं वजन योग्य प्रकारे केलं जाईल काय, त्याला योग्य प्रकारे दाम दिलं जाईल काय, याच्याबद्दलची सुद्धा कोणतीच शाश्वती नसायची आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूटमार व्हायची. आणि म्हणून किसान सभा, वेगवेगळ्या विचारवंत संघटना, शेतकऱ्यांच्या संघटना, शेतकऱ्यांचे समर्थक असणारे राज्यकर्ते यांनी शेतकऱ्यांना ह्या सगळ्या बाबतीत संरक्षण देण्यासाठी आणि शेतीमाल विकता यावा यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अगदी तालुका लेवल पासून तर शहरांपर्यंत तयार करण्यासाठी बाजार समित्यांची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणली. सरकारच्या प्रोत्साहनाने आणि काही प्रमाणात जो शेतीमाल खरेदी विक्री होईल यातून जो सेस म्हणजे काही कर रूपाने पैसा गोळा होईल यातून शेतकऱ्यांना या प्रिमायसेस मध्ये वेगवेगळ्या सुविधा देणं, मग ती सावलीची सुविधा असेल, माल ठेवण्याची सुविधा असेल, लिलावाची सुविधा असेल, त्याचबरोबर निवडक व्यापाऱ्यांना ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि जो शेतकऱ्यांचा हमी बाजार भावाने माल घेतल्यानंतर त्याचे पैसे नक्की देईल याची हमी बाजार समितीच्या व्यवस्थेला झालेली आहे अशा लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा भाव मिळेल. आणि त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे जर बाजार समितीमध्ये तुम्ही हे व्यवहार केले तर वेळोवेळी सरकार जो हमी भाव उत्पादन खर्चावर आधारित जाहीर करतं त्याच्या खाली तुम्हाला शेतीमाल घेता येणार नाही, त्यामुळे हमी भावाचं सुद्धा संरक्षण त्या प्रिमायसेसमध्ये मिळेल. ह्या मूळ कारणासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली आणि ती प्रक्रिया आज गेले अनेक वर्ष सुरू आहे. जरूर बाजार समित्या ज्यावेळी नव्हत्या त्यावेळचा काळ आणि आज बाजार समित्या आहेत तो काळ याच्यामध्ये मूलभूत फरक आहे हे सर्व शेतकरी मान्य करतील. आज आम्हाला त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सावली मिळते, त्या ठिकाणी लुटमारीपासून काही प्रमाणात संरक्षण मिळतं, हमी भावाचं संरक्षण मिळतं आणि त्यामुळे एक प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी तयार झालेली आहे. मात्र त्या यंत्रणेमध्ये काही अपप्रवृत्ती घुसल्यामुळे, भ्रष्टाचाराची दारं खुली झाल्यामुळे, राजकीय सगळा स्वैराचार माजल्यामुळे हा जो मूळ उद्देश होता त्याला अनेक ठिकाणी तडा गेला आणि बाजार समित्या शेतकऱ्यांना जाच वाटायला लागल्या. त्या ठिकाणी ज्या प्रकारचे लिलाव निष्पक्षपणे व्हायला पाहिजे, निकोपपणे व्हायला पाहिजे, त्याऐवजी लॉबिंग करून मक्तेदार व्यापाऱ्यांनी, आडत्यांनी आणि त्याचबरोबर हमाल आणि मापाडी वगैरे या सगळ्यांनी एकजूट करून आणि राज्यकर्त्यांनी त्याला फोडणी देऊन शेतकऱ्यांची लुटमार करण्याची केंद्र जणू बाजार समित्या आहे अशा प्रकारची व्यवस्था आज बाजार समित्यांमध्ये उभी केली. मात्र असं जरी असलं तरी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रश्न आज आपल्या पुढे आहेत, म्हणून आपल्याला स्वातंत्र्यच नको, पुन्हा एकदा जरा इंग्रजांनाच बोलवा असं कधीच आपण म्हणत नाही. आपण म्हणतो इंग्रज गेले ते वाईटच चांगलंच झालं, मात्र आता स्वातंत्र्य जे काही मिळालंय त्याच्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी आता आपण प्रयत्न करूया, परत पारतंत्र्यात जाऊया अशा प्रकारे कोणी काही म्हणत नाही. अगदी तसंच आहे, बाजार समित्यांमध्ये दोष आहेत, त्या ठिकाणचे दलाल व्यापारी आडते, त्या ठिकाणचे राज्यकर्ते शेतकऱ्यांना लुटतात, बाजार समित्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने वाटावेत अशा प्रकारची शेतकऱ्यांची लुटमार होते हे वास्तव आहे. परंतु त्यामुळे बाजार समित्यात उद्ध्वस्त करा हा काही त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही. जी नियमन मुक्तीची बात आता केंद्रात नरेंद्र मोदी सरकार करत आहे आणि जे 3 अध्यादेश आले त्याच्यामध्ये ह्या बाजार समित्यात संबंधपणाने उद्ध्वस्त होतील अशा प्रकारची पावलं टाकली जात आहेत अशी रास्त भीती शेतकऱ्यांना वाटते आणि त्यामुळे मोठा एल्गार हा शेतकऱ्यांच्या मधून या संदर्भामध्ये व्यक्त होतोय. ह्या ही जी काही नियमन मुक्तीचा जो काही कायदा येतोय त्याच्यामध्ये शेतीमाल हा बाजार समितीच्या बाहेर सुद्धा तुम्हाला खरेदी करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. मात्र ते देत असताना या अध्यादेशामध्ये तो व्यापार हा हमी भावाने झाला पाहिजे याच्याबद्दलचं कुठलंही बंधन या कायद्यामध्ये किंवा अध्यादेशामध्ये टाकण्यात आलेलं नाहीये. म्हणजे बाजार समितीच्या बाहेर तुम्ही माल विकू शकता परंतु व्यापाऱ्यांना मुभा दिलेली आहे की तुम्ही हमी भावापेक्षा कमी किमतीने जरी तुम्ही शेतीमाल घेतला तरी सरकारचं त्याच्याबद्दल काही म्हणणं असणार नाही,
तुम्ही जरूर शेतकऱ्यांना लुटा, कमी भाव द्या, बाजार समितीच्या बाहेर तुम्ही देतायत, शेतकऱ्यांना नियमन मुक्ती हवी आहे, आम्ही ती दिली, तुम्ही बाहेर काहीही करा, तुमच्या भावावर आमचं काहीच बंधन असणार नाही, अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे। आणि त्यामुळे एक प्रकारे हमी भावाचं संरक्षण काढून घेणं अशा प्रकारचा डाव हा नियमन मुक्तीच्या आडून केला जातोय अशी रास्तभीती शेतकऱ्यांना वाटते आहे। दुसरा मुद्दा आहे तो अशा प्रकारे बाजार समितीच्या बाहेर जर व्यापार झाला तर शेतकरी त्या शेतीमालाच्या बाबत ती रजिस्टर व्यापारी नसल्यामुळे परराज्यातले सुद्धा व्यापाऱ्यांना तालुका आणि गाव स्तरावर येण्याची परवानगी असल्यामुळे ते व्यापारी माल घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे परत करतील याची कोणतीही हमी किंवा यंत्रणा या कायद्यामध्ये अस्तित्वात नाही। बाजार समितीच्या कायद्यामध्ये त्यांच्याकडून चेक घेतलेले असायचे, त्यांच्याकडून बॉन्ड घेतलेले असायचे, त्यांच्या मालमत्ता त्या ठिकाणी लोकेट केलेल्या असायच्या, त्यांचे व्यवहार लोकेट केलेले असायचे आणि त्यामुळे कुणी बुडवायला गेलं तर तो कोण व्यापारी आहे, कुठला आहे, त्याची मालमत्ता कुठं आहे, प्रसंगी त्याच्यावर जप्ती आणण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करणं हे बाजार समितीच्या कायद्याच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला शक्य होतं। पण बाजार समितीच्या बाहेर जो काही कायदा येतोय त्याच्यामध्ये अशा प्रकारे कोणतीही तरतूद नाही। बाजार समितीच्या बाहेर व्यापार करायला शेतकऱ्यांना परवानगी पाहिजे की नाही, जरूर पाहिजे, परंतु ती देत असताना हमी भावाचं संरक्षण आणि त्याचबरोबर अशा प्रकारे लुटमार जर झाली आणि व्यापाऱ्यांनी जर शेतकऱ्यांना अशा प्रकारे पैसे द्यायला नकार दिला तर काय करायचं, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि त्याचं कोणतंही लॉजिकल उत्तर या कायद्यामध्ये देण्याची तस्ती ही केंद्र सरकारने घेतलेली नाही। बाजार समितीच्या बाहेर ज्यावेळी हे व्यापार होतील त्यावेळी आपसुकच बाजार समितीमध्ये जो काही माल खरेदी विक्री होईल त्याचाच केवळ सेस बाजार समित्यांना मिळेल, बाजार समितीच्या बाहेर खरेदी विक्री होणाऱ्याचा सेस किंवा कर हा बाजार समित्यांना मिळणार नाही आणि त्यामुळे बाजार समित्यांचा जो उत्पादन आहे, उत्पन्न आहे, ते उत्पन्न हळूहळू कमी व्हायला लागेल। या उत्पन्नातून बाजार समित्यांनी काय करणं अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी बाजार समित्या आहेत त्या ठिकाणी पाण्यापासून संरक्षणासाठी शेड उभारणं, शेतकऱ्यांना माल खाली करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, लिलावासाठी जागा उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना राहण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, स्वच्छतेसाठी या सगळ्या गोष्टी बाजार समितीच्या अंतर्गत उपलब्ध करून देणं। सेस एकदा कमी झाला, उत्पन्न कमी झालं की त्यातून ह्या सगळ्या गोष्टी बाजार समित्यांना देता येणार नाही। त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे, त्या ठिकाणी नोंदी ठेवणाऱ्या क्लार्कचे, त्या ठिकाणी काम करणाऱ्या नियामक मंडळाचा खर्च चालणार नाही आणि हळूहळू बाजार समित्या उत्पन्नच नसल्यामुळे बंद पडायला सुरुवात होती। म्हणून आज केंद्र सरकार बाजार समित्या आम्ही बंद करायला निघालेलो नाही असं जरी सांगत असलं तरी सुद्धा बाजार समित्यांचं उत्पादन उत्पन्न याच्यामुळे घटल्यामुळे स्वाभाविकरित्या बाजार समित्या या संपुष्टात येतील आणि एकदा का बाजार समित्या संपुष्टात आल्या की मग बाहेर वाटल तसं वागायला ही व्यापारी मोकळे असतील। एकीकडे बाजार समित्यांचंही संरक्षण नाही आणि दुसरीकडे बाहेर प्रचंड लुटमार, अशा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये शेतकरी गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांना किसान सभा आणि किसान संघर्ष समन्वय समिती, किसान युनियन या शेतकरी संघटनांना वाटते आहे। मित्रांनो, दुसरा जो कायदा येऊ घातलाय त्याबद्दलचा अध्यादेश निघालाय तो किंमत हमी कायदा किंवा करार शेतीचा कायदा आहे। याच्यामध्ये सुद्धा शेतकरी आणि कॉर्पोरेट कंपन्या प्रक्रियादार यांच्यामध्ये करार करण्याच्या संदर्भातला हा कायदा आहे। म्हणजे शेतीमाल तयार करण्यापूर्वीच करार करायचा, मी काय लावावं आणि मी लावल्यानंतर मग कोणत्या वाणाचं लावावं, कोणत्या बियाणांचं लावावं, त्याला किती खतं द्यावी, त्याची काय प्रक्रिया घ्यावी, कशी काळजी घ्यावी, या सगळ्या अटी शर्ती लागून आणि मग हा माल बाहेर निघाल्यानंतर तो काय क्वालिटीचा असावा याचं सगळं मेन्शन केलेला करार हा शेतकऱ्यांनी आणि त्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा प्रक्रियादारांनी आपसामध्ये करायचा आहे। हा करार करत असताना सुद्धा कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की याच्यासाठी त्यांचं जे काही म्युच्युअल अग्रीमेंट आहे, म्हणजे परस्पर सामंजस्यानं ज्यांनी अग्रीमेंट केलेलं आहे त्यानुसार शेतीमालाचे भाव ठरतील। म्हणजे या कराराच्या कायद्यामध्ये सुद्धा हा जो काही कॉर्पोरेट कंपन्या प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांमध्ये करार होणार आहे याच्यामध्ये सुद्धा किमान हमी भाव शेतकऱ्यांना मिळेल याच्यासाठीच बंधन काढून टाकण्यात आलेलं आहे। वाटेल तो दर द्यायला कंपन्या प्रक्रियादार हा शेतकऱ्यांना मोकळा असणार आहे। बार्गेनिंग पॉवर, वाटाघाटींची क्षमता ही अर्थातच कॉर्पोरेट कंपन्या प्रक्रियादारांची प्रचंड मोठी असते आणि आपल्याकडे आपल्याकडच्या 2-3-4 एकर शेतकऱ्याची ती बार्गेनिंग क्षमता अत्यंत कमी असते आणि त्यामुळे अर्थातच एक प्रचंड बलाढ्य कंपनी बरोबर वाटाघाटी करण्याची क्षमता शेतकऱ्यांची नसल्यामुळे या कंपन्या देतील तोच बाजारभाव स्वीकारण्याशिवाय शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय असणार नाही। रेमिनेटिव्ह प्राइस किंवा आधार भावाचं संरक्षण या केसमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं गमावलं जाईल अशा प्रकारचा प्रावधान आणि अशा प्रकारचा इफेक्ट
हा साधारणपणाने करार शेतीमधून आपल्याला दिसतोय. ज्या वेळी हे करार होतील त्यावेळी तो शेतीमाल काय क्वालिटीचा असेल त्याबद्दलच्या नॉर्म्स आपल्याला त्या करारामध्ये नोंदवावे लागणार आहेत. भारताची शेती अत्यंत बेभरुशाची आहे. कधी पाऊस येतो, कधी ओले पडतात, कधी गारा पडतात, कधी वादळ येत, आणि त्यामुळे जो काय अंतिम शेतीमाल बनतो त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कधी दाग येतात, कधी त्याची क्वालिटी खराब होते, त्याच्यामध्ये आकार बारीक राहतो, त्याचं वजन कमी राहतं. आता करारामध्ये जर सांगितलेलं असेल की या वजनाचेच आम्हाला डाळिंब लागतील किंवा या वजनाचेच या रंगाचेच आम्हाला द्राक्षे लागतील, आणि ह्या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे त्या रंगाचे त्या वजनाचे त्या चवीचे पदार्थ किंवा भाजीपाला आपल्याला तयार करता आला नाही तर कंपन्या सरळ शेतकऱ्यांना म्हणणार आहे की झालेल्या कराराप्रमाणे आम्ही तुम्हाला भाव देऊ शकणार नाही, कारण नमूद केलेल्या गुणवत्तेचा माल तुम्ही तयार करू शकलेला नाही. सोयाबीनचे जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की आधार भावाने खरेदी करायला गेल्यानंतर त्याचे मॉइश्चर चेक केलं जातं आणि मग मॉइश्चर ज्यादा आहे या नावाखाली एफएक्यू आणि नॉन एफएक्यू या नाटकाखाली शेतकऱ्यांचं सोयाबीन नाकारलं जातं, डाळी नाकारल्या जातात, कापूस नाकारला जातो. मित्रांनो, बाजार समितीची यंत्रणा असताना, सरकारी यंत्रणा असताना सुद्धा अशा प्रकारच्या नाटकांना सामोरं जात शेतकऱ्यांचा भाव माझा शेतीमाल हा हमी भावानं खरेदी करण्याचं नाकारण्यासाठी हे एफएक्यू नॉन एफएक्यूचं नाटक, गुणवत्तेचं नाटक, प्रतवारीचं नाटक केलं जातं. आता ज्या बलाढ्य कंपन्यांबरोबर साधा शेतकरी करार करणार आहे याच्यामध्ये हे नाटक किती मोठ्या प्रमाणात होईल आणि 2 रुपयाला ठरलंय पण तुम्ही योग्य गुणवत्तेचा माल दिला नाही म्हणून गुमान 1 रुपयानं द्या अशा प्रकारचं दडपण या शेतकऱ्यांवर येईल की नाही येणार याचा विचार मला असं वाटतं कोणताही सुज्ञ नागरिक करेल. एक प्रकारे पोलीसगिरी या कंपन्यांची शेतकऱ्यांवर बसल्याशिवाय राहणार नाही आणि हा धोका या कायद्यामुळे आहे. रिमुनरेटिव्ह प्राईस शेतकऱ्यांना मिळणार नाही हा धोका आहे आणि एक प्रकारे शेती शेतकरी हा कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करण्याचं हे षडयंत्र आहे अशा प्रकारची भीती यामुळे या सगळ्या यातली जाणकार लोकांना वाटते. तिसरा जो कायदा किंवा कायद्यातला बदल केला जातोय तो अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये केला जातोय. याच्यामधून 5 वेगवेगळ्या प्रकारचा शेतीमाल हा अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून वगळण्यात येतोय. धान्य वगळण्यात येत आहे, टोमॅटो पोटॅटो म्हणजे बटाटा वगळण्यात आलेला आहे, त्याचबरोबर कांदा वगळण्यात आलेला आहे, तेल वगळण्यात तेल बिया वगळण्यात आलेले आहे आणि ह्या सगळे जे काही शेतीमाल वगळण्यात आलेला आहे तर त्या शेतीमालावर आता आमचं कोणतंही बंधन नाही असं सांगितलं जात आहे. मित्रांनो, शेतकऱ्याला हमी भाव मिळावा यासाठी अशा प्रकारे ज्यावेळी भाव चांगला मिळायला लागतो सरकार हस्तक्षेप करतं आणि शेतीमालाचे भाव पाडतं, यामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकरी मागणी करतायत की सरकारने अशा प्रकारे अन्यायकारक हस्तक्षेप या हमी भावाच्या अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत करू नये आणि किमान उत्पादन खर्च अधिक 1.5 हमी भाव हे स्वामीनाथन सूत्र जे आहे तितका तरी भाव आम्हाला मिळेल याचा ऍश्युरन्स आम्हाला द्यावा. आता वरवर पाहता सरकार शेतकऱ्यांचंच ऐकते असं सांगितलं जात आहे आणि आता बघा आम्ही 5 वस्तू तर त्यातून वगळल्या म्हणजे आम्ही अत्यंत चांगली सुधारणा करतोय असं सांगितलं जात आहे, मात्र याच्यामधला जो छुपा अजेंडा आहे तो चर्चेत आणला जात नाही. मित्रांनो, शेतकरी भावांनी आणि जागरूक नागरिकांनी ही बाब समजून घेतली पाहिजे की शेतकऱ्यांना जे हमी भावाचं संरक्षण जे मिळालेलं आहे त्याच्या मागे जी काही लॉजिक आहे ते लॉजिक या संदर्भामध्ये जर समजून घेतलं नाही तर काय डाव याच्या मागे आहे तो आपल्याला समजणार नाही. अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत शेतीमालाचं नियमन करण्याचा किंवा त्याचे बाजार भाव हे कमी जास्त करण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे, त्यामुळे त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च त्याचा भरून निघून त्याला काही जीवन जगण्यासाठी काही शिल्लक राहील याची नैतिक जबाबदारी सुद्धा ह्या अधिकार सरकारला मिळाल्यामुळे त्याच्या अगेन्स्टमध्ये किंवा त्याचा मुळे झालेल्या अन्यायाचं पुनर्वसन किंवा पर्यावसन करण्यासाठी म्हणून नैतिक जबाबदारी किंवा एक कायदेशीर जबाबदारी सरकारवर आहे की तुम्ही जर बाजारभावात हस्तक्षेप करताय त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होतोय तर तो तोटा भरून निघेल आणि किमान उत्पादन खर्च अधिक 1.5 भाव असा आधारभाव शेतकऱ्यांना मिळेल ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी सरकारने शेतीमालाच्या खरेदीमध्ये उतरलं पाहिजे आणि त्यातून शेतीमालाची खरेदी सुद्धा प्रसंगी आवश्यकता पडली 1.5 हमी भाव मिळण्यासाठी किंवा आधार भाव मिळण्यासाठी असा हस्तक्षेप करावा लागला तर प्रसंगी ती खरेदी सुद्धा हमी भावाने केली पाहिजे हे बंधन सरकारवर आलेलं आहे. ते बंधन का आलेलं आहे? तुम्ही हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुम्हाला मिळालाय त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून हे बंधन आलेलं आहे. आता त्या वस्तूच तुमच्या अत्यावश्यक कायद्यातून काढून टाकल्या की त्याचा दुसरा अर्थ झाला की आता तुम्हाला बाजारामध्ये भाव मिळो अगर न मिळो आता त्या अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये नाही आहेत त्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाहीये आणि त्यामुळे आता तुम्हाला आधार भावाचं संरक्षण द्यायचं काही कारण नाही. आपल्याला वाटतं की चला ठीक आहे जाऊ दे हे पण मान्य,
कि तुमचं भीक पण नको आणि कुत्र पण नको, अशा प्रकारे जाऊ द्या, काय हरकत नाही, हमी भावाचं संरक्षण पण नको आणि तुमचा हस्तक्षेप पण नको. पण तसं होणार आहे का? तसं होणार नाहीये. त्याचं उदाहरण आताच आपण पाहिलं की एकीकडे हमी भावाचं संरक्षण काढून टाकायचं, त्याचा डाव म्हणून वेगवेगळ्या वस्तूंना अत्यावश्यक सेवा कायद्यातून वगळायचं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र वेगवेगळे कायदे तयार ठेवायचे आणि ते कायदे वापरून प्रसंगी बाजारामध्ये हस्तक्षेप करून त्या वगळलेल्या वस्तूंचे बाजारभाव पाडायचे आणि त्याचा अधिकार मात्र सरकारकडे शाबूत ठेवायचा. अशा प्रकारचा डावपेच हा सरकार करत आहे. आता कांद्याचं उदाहरण आपल्या समोर आहे की अजून 1.5 महिना सुद्धा झालेला नाही, सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांद्याला वगळलं. मात्र आता अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून वगळलेलं असताना आता अत्यावश्यक वस्तू कायदा वापरला नाही, तर त्याच्या जागेवर आता विदेश व्यापार कायदा 1992 वापर केला आणि त्याचा वापर करून कांद्याचे निर्यात बंदी लागली. मित्रांनो, जे भावनेच्या आहारी राजकारण करतात आणि भावनेला बळी पडतात या मित्रांच्या ह्या अशा गफलती लक्षात येण्याच्या शक्यता नसतात. परंतु शेतकऱ्याची जी शिकलेली पोरं आहेत, जे कायद्याचा वेगवेगळा अभ्यास करू लागलेले शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना, ज्यांची नीतिमत्ता अजून शाबूत आहे, त्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून याच्याबद्दल शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला वारंवार इशारा देत आलेले आहेत. आता जे आंदोलन पेटलंय त्याचं कारणही हेच आहे की अत्यावश्यक वस्तू कायद्याचा मधून वस्तू वगळल्याचा लाभ तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, मात्र अत्यावश्यक वस्तू कायद्यातल्या सुधारणा असतील किंवा नियमन मुक्ती असेल किंवा किंमत हमी कायदा किंवा करार शेतीचा कायदा असेल, या सगळ्यामधून अत्यंत पद्धतशीरपणानं हमी भावाचं संरक्षण शेतकऱ्यांचं काढून टाकायचं, हमी भाव देण्याच्या जबाबदारीतून सरकारने मुक्त व्हायचं, बाजार समित्यांची जी काही तोडकी मोडकी व्यवस्था आहे त्या बाजार समित्यांचे भ्रष्टाचार त्यातलं अनागोंदी दूर करणारे कायदे करण्याऐवजी त्या बाजार समित्याच नष्ट करून सगळी शेती शेतीमाल आणि शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या गव्हाणींमध्ये लचके तोडण्यासाठी टाकून द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सबंध शेती शेतीचं क्षेत्र शेतकरी हे कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करायचे, अशा प्रकारचा डाव एकंदरीत या तिन्ही कायद्यांच्या अंतर्गत आखला जातोय. आणि म्हणून उत्तर भारतामध्ये याच्या संदर्भात अत्यंत जागरूकपणाने शेतकरी आंदोलनात उतरलेले आहेत. 25 तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्य शेतकऱ्यांच्या आव्हानामुळे बंद राहणार आहेत. भारतातल्या इतर भागात सुद्धा या आंदोलनाचं लोण पसरत आहे आणि किसान सभेच्या पुढाकाराखाली अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आणि किसान युनियनच्या नेतृत्वाखाली 25 तारखेला संबंध देशभर सगळ्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रतिरोध आंदोलन हे पुकारण्यात आलेलं आहे. बोलण्याची भाषा खूप सुंदर आहे, रिप्रेझेंटेशन खूप सुंदर आहे, बात मन की आहे, बात शेतकऱ्यांना सामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याची आहे, मात्र कर्तूत अत्यंत काळी आहे, कर्तूत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे, कर्तूत शेती शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्था ही कॉर्पोरेट कंपन्यांच्या गव्हाणीमध्ये त्यांना लचके तोडण्यासाठी टाकण्याची आहे. हे अनुभव आपण घेतलेले आहे आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, किसान सभा शेतकऱ्यांच्या जागरूक संघटना या भूलथापांना बळी पडायला तयार नाहीत, शेतकऱ्यांची नवी पिढी या भूलथापांना बळी पडायला तयार नाही. या कायद्यांचा विरोध केला जाईल. प्राणपणाने बाजार समित्याच्या यंत्रणेचं रक्षण करणं, त्यातला भ्रष्टाचार आणि त्यातली कत्तलखाने हे राहणार नाहीत यासाठीच्या योजनांसाठीचा आग्रह धरणं, हमी भावाच्या संरक्षणासाठी जीवाचं रान करणं आणि शेतीवर आपली मालकी, कोणती पिकं घ्यावी, किती भावानं विकावं हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना राहील याच्यासाठी अत्यंत प्राणपणानं लढणं, यासाठी शेतकऱ्यांची पोरं रणांगणात उतरतील. या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणपणाने काय होऊ घातलंय आणि त्याचे काय धोके आहेत हे मॅक्स महाराष्ट्राच्या वाचकांसाठी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले. मॅक्स महाराष्ट्राने संधी दिली, मॅक्स महाराष्ट्राचे आभार. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, आपल्या सगळ्यांचे आभार. शेतकरी एकजूट, जिंदाबाद.